नमस्कार मित्रांनो, आपण सध्या आहोत AMK या ट्रेकवर। सह्याद्रीमधील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या या त्रिकुटातील अलंगड आणि मदनगड आपण AMKच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात बघितलेला आहे। आजच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या भागाकरता आपण जात आहोत कुलंगडावर। जर यापूर्वी तुम्ही पहिला आणि दुसरा भाग बघितलेला नसेल तर वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा। आता आपले अलंग आणि मदन दोन किल्ले झाले, आता आपण जातोय कुलंगला। तर मित्रांनो, आपले ऑसम युग या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हो, शेजारची ती बेल आयकॉन देखील दाबा की जेणेकरून आपल्या पुढच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहील। चालत चालत खिंडीपर्यंत आलोय। आता या खिंडी म्हणजे या त्रिकुटाची ही खिंड आहे, ठीक आहे। त्रिकुटाला तिघ किल्ल्यांना जाण्याची वाट या खिंडीपासून होते। तर ही आहे ती खिंड जिथून या त्रिकुटांना वाट लागते। अलंग, मदन, तू मागे कुलंग। आपली घुस आता कुलंग गडाच्या दिशेने होते। आपण जेव्हा मदनला गेलो होतो तेव्हा राईट साईडने गेलो होतो। कुलंगला जाण्यासाठी आपल्याला सरळ जायचंय। मागच्या बाजूला आपण अलंग टाकून आलोय। तर मधमाशा खूप असतात, जेवढी सेफ्टी घालतील तेवढं पॅक करून घ्या। हे आलेत मला आता नगरचे कुलट मस्त चाललंय आमचं। आता आमच्या टूप चॅनलला बघा।
अलंग आणि मलंग रॉक पॅच असल्यामुळे थोडं कठीण वाटतो, पण कुलंग जो आहे इथल्या पायऱ्यांमुळे ओळखला जातो. नॉनस्टॉप पायऱ्या आहेत, दीड दीड दोन दोन फुटाच्या पायऱ्या आहेत. पहिला दरवाजा आणि बहुतेक पहारेकरांचे देवळे आहेत. या कुलनगडाचा पहिला दरवाजा हा गुबडाच्या आकाराचा असल्यामुळे याला गुबड दरवाजा असं म्हणतात. कुलनगडाचा दुसरा दरवाजा येईपर्यंत म्हणजेच गडमाथा गाठेपर्यंत आपल्याला सलग पायऱ्या चढावे लागतात. पायाला अक्षरशः गोळे येतात, पण पायऱ्या काही संपत नाही. कुलंग और दूसरा गेट, दुसऱ्या दरवाज्यातून आत आल्यानंतर आपला बाले किल्ल्यावर प्रवेश होतो आणि हा आमचा आराम हे मेगा चांगला झोपत झोपत. दुसऱ्या दरवाज्यातून आत आल्यानंतर डावीकडे आपल्याला 10 पाण्याच्या टाक्या दिसतात. कुलंगड सर करण्यासाठी प्रवास हा पायी जरी असला तरी तुमचा कस पाहणारा आहे, त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. याच कारणास्तव तुमच्याकडे इलेक्ट्रॉल सॅचेट, लिंबू पाणी आणि लेमनच्या त्या गोळ्या असणं देखील गरजेचं आहे. पाण्याच्या टाक्या पण आहेत इथे, पाण्याजवळ बसतोय थोडासा थंडावा घेण्यासाठी. सोबत आपल्याला काही मित्र भेटलेले, परिचय देतील आपला. मी कल्पेश गांडेकर, कुठला? फ्रॉम मुंबई. चंद्रशेखर जमादार, सोलापूर. सोलापूर. जयेश गुरु, मुंबई. ज्ञान महेश्वरी, मुंबई. डाव्या बाजूला असलेला हा 10 पाण्याच्या टाक्यांचा समूह, यातील केवळ 1 किंवा 2 टाक्यांचं पाणी पिण्यायोग्य आहे. जरी तुम्ही सुरुवात केली खालून, तुमच्या बाटल्या तो येईपर्यंत संपतीलच, पण वरती आल्यानंतर तुम्हाला पाणी भेटेल याची शाश्वती आहे. जसं तुम्हाला माहिती आहे, आत्ताच्या काळात किल्ल्यांवरचा मोठा खजिना म्हणजे पाण्याच्या टाक्या, तर त्या कृपया करून स्वच्छ ठेवा हो. माझ्या हातातील गोप्रो हा कधी गडावरील पाण्याच्या टाक्या साफ करण्यासाठी देखील मला कमी पडेल हा कधी विचारच केलेला नव्हता. या टाक्या बघितल्यानंतर आपल्याला 20 मिनिटं डावीकडे चालावे लागते, त्यानंतर कुलंगवरील एका घडीपाशी आपण पोहोचतो. कुलंगच्या या घडीत दुर्ग स्थापत्याचा सर्वात मोठा आविष्कार आपल्याला बघायला मिळतो. या घडीत वरील बाजूने येणाऱ्या धबधब्याचे पाणी अडवून ठेवण्यासाठी बंधारा घातलेला दिसतो. या बंधाऱ्याचे पाणी अडवण्यासाठी वरच्या बाजूस अनेक टाकी बांधलेली दिसतात, जेणेकरून आधी धबधब्याचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल. मग ही टाकी पूर्ण भरल्यानंतर त्यामधील पाणी बाहेर काढण्यासाठी बंधाऱ्यामधूनच एक वाट काढून दिलेली आहे. ही पाणी एका गोमुखातून खाली पडते आणि दरीत फेकले जाते. ज्याने कोणी ही सुंदर रचना केली त्या स्थापत्यकाराचे नाव अजून देखील अज्ञात आहे. कुलंगच्या पूर्व टोकावरून अलंग आणि मदनचे सुंदर दर्शन होते. दूरवर कळसुबाईचे शिखर आकाशाला गवसणी घालताना दिसते. बाले किल्ल्यावर आपण आहोत. या पाण्याच्या टाक्या सध्या आपल्याला पूर्व दिशेला दिसत आहे आणि पश्चिम दिशेला तिकडे काही वास्तू दिसत आहेत. आपण आता त्या बाजूला फ्रेश वाटत आहे, थोडंसं खूप ऊन होतं, पाण्यामध्ये थोडंसं थंडावा जाणवतोय.
मेरा भाई जातो रे खाली हां हां सर पायर सुरू झाला किती वेळ झाला हां तुझे पायर सुरू झाला ना आपला म्हणजे तिन्ही किल्ल्यांवरती राहण्याची सोय तुमची होऊ शकते. खूप मोठ्या मोठ्या गुहा आहेत आणि काही ट्रॅकर्सने त्यांच्या नावात करून घेतलेले आहे. कुलंग वन व्ह्यू, कुलंग, मदन, अलंग, कळसुबाई, काय व्ह्यू आहे राव, जबरदस्त सुरुवात आहे. पण ती सद्यस्थितीमध्ये बंद आहे, अवस्था खूप खराब आहे. सापांचा जनावरांचा धोका आहे, वरून दिसेल बहुतेक. तरी सुरुवात आहे ती. आणि हा कुलंगडावरचा 360 व्ह्यू. बाले किल्ला विस्ताराच्या मानाने अलंग मोठा की कुलंग मोठा आहे तुम्ही सांगू शकत नाही. पण व्याप खरंच खूप मोठा आहे. तुम्हाला एक मिळत असेल कुलंगचं ते शेवटचं टोपी करतो. आणि इकडे बाले किल्ल्याचं हे शेवटचं टोक. पाण्याचं इकडं पण तळ आहे, म्हणजे पाण्याची काहीच कमतरता नाही वरती. या किल्ल्यावरची सर्वात मोठी वास्तू बघूया, वास्तूमध्ये काय आहे. या वास्तूची कपाट नुसत्या बाजूला खोल दरी. आणि ही वास्तू, ही वास्तू म्हणजे काही पुरातन वाड्यांचे अवशेष आहेत. या वाड्यांच्या प्रमाणावरनं येथे खूप मोठी वस्ती असावी असं वाटतं. कुलंगच्या शेजारी छोटा कुलंग पण आहे, आत्ताच माहिती पडली. तर हा जो कुलंग दिसतोय, हा डोंगर दिसतोय, याला छोटा कुलंग म्हणतात. छोट्या कुलंगला काही औषध आहेत का? हा जातात का गोती लोक? जातात. अच्छा. हा हा. हॅलो. याच टोकावरून समोर लांबवर घाटघर गावातून येणारी वाट नजरेस पडते. दूरवर विल्सन डॅमचा जलाशय देखील दिसतो. तर आपले 2 दिवस गेले. आपण महाराष्ट्रातले सर्वात कठीण असे सह्याद्रीतले किल्ले अलंग, मदन आणि कुलंग सबमिट केले. तर कसा राहिला अनुभव? तुम्ही तर बघितलंच सर्व काही. सर्व काही मी दाखवण्याचा पण प्रयत्न केले. म्हणजे असं समजा की तिन्ही गडांवरती असा कोणता स्पॉट नसेल महत्त्वाचा जो आपण मिस केला. आपण सर्व काही बघितलं. कुठे गेलो तू बघायचं एकदा? हे बघा मागे दिसते ना. ए अलंग, मदन,
तुला तर मित्रांनो फायनली 2 दिवसाच्या अथक प्रयत्नांनंतर आणि खूप साऱ्या ॲडव्हेंचरनंतर आपण अलंग मदन आणि कुलंग हे 3 किल्ले AMK जे महाराष्ट्रातील सर्वाधिक कठीण असे मानले जातात, सह्याद्रीतील सर्वात कठीण असे मानले जातात, ते किल्ले सर केले. तर कसं वाटलं तुम्हाला आपला हा व्हिडिओ नक्की मला कळवा. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा. असंच मला प्रतिसाद देत राहा की जेणेकरून तुमचा प्रतिसादामुळे मी अजून जास्त फिरू शकेल आणि मी फिरेल म्हणजे मी तुम्हाला देखील असं काहीतरी दाखवू शकेल. AMK हा ट्रेक माझ्या आयुष्यातील एक लाईफटाईम अचीवमेंट राहील यात मला शंकाच नाही. You're a superhero.